प्रभाग सव्वीस मधील बंडप्पा नगर येथे हद्दवाढ झाल्यापासून कुठल्याच सुविधा नव्हत्या हो सेप्टिक टँक ओव्हरफ्लो होऊन घाण पाणी रस्त्यावर येत होते त्यामुळे सदर नगरामध्ये दुर्गंधी पसरत होती व मलेरिया सदृश आजार होत होते तेथील नागरिक वारंवार सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही कोणीही दखल घेत नव्हते हो येथील नागरिक नगरसेविका सौराज्री चव्हाण यांना सदरच्या समस्यांबाबतीत निवेदन देऊन पाहणी करण्यासाठी विनंती केली होती नागरिकांच्या विनंतीला मान देऊन नगरसेवक सेविका राजश्री चव्हाण यांनी सदर नगरातील पाहणी करून सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना सदर समस्यांबाबत निवेदन दिले होते त्याची दखल घेत तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे व प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली त्यामुळे सदर नगरातील नागरिक त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही जवळपास पंचवीस ते तीस वर्षांपासून सदर नगरामध्ये वास्तव्यास असून आम्हाला फक्त मतदानापुरतेच आश्वासन मिळायचे एकदाची निवडणूक झाली की परत कोणीही आमच्या नगराकडे फिरकत नव्हते परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी फक्त एका निवेदनात आमचा सोडवला अशा जनतेसाठी धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभ्या हे आमचे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली व केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी विजय पगारे सचिन थोरात बाळासाहेब जावळे सिद्धेश्वर जावळे शरद सतीश सुलाखे सविता ढेगणे चंद्रकांत भावे सागर ठेंगील अमोल हावळे परशुराम लवटे विजयकुमार मालपुरी आदींसह सदर भागातील नागरिक उपस्थित होते